नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपलं अग्रोवन. वायद्यांमध्ये कापसाचे भाव कमी झालेत. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील कापूस नरमलाय. त्यामुळे आपल्या कापसाचे भाव कमी होतात की काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. कारण बाजारात अशी चर्चा जोरात सुरू आहे, पण आपल्या कापसाचे भाव कमी होण्याची शक्यता दिसत नाही आहे. त्याला प्रामुख्यानं तीन कारणं आहेत. मग ही कारणं कोणती आहेत आणि शिवाय या पुढच्या काळात देखील कापसाचे भाव वाढण्याची शक्यता आहे? मग या पुढच्या काळात म्हणजेच एप्रिल आणि मे महिन्यात कापसाचा बाजार कसा राहू शकतो याचाच आढावा आज आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळणारच आहोत, पण त्याआधी आज देशातील बाजारामध्ये कापसाला काय भाव मिळाला ते पाहूयात. तर आज देशातील बाजारामध्ये कापसाला सरासरी 7,300 ते 7,700 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला होता. सर्वाधिक भाव म्हणजे जास्तीत जास्त भाव आज देखील 8,400 रुपयांच्या दरम्यान होता. आता हा जास्तीत जास्त भाव म्हणजे 8,400 रुपयांचा भाव हा चांगल्या गुणवत्तेच्या आणि लांब धाग्याच्या कापसाला मिळाला होता हे नव्यानं सांगण्याची गरज नाही आहे. कमीत कमी भाव म्हणजे किमान भाव हा 7,000 सुरू झाला होता. आता 7,000 भाव हा फरदड कापसालाच म्हणजे कमी गुणवत्ता असलेल्या कापसाला मिळाला हे देखील आपल्याला माहितीच असेल. आता वळूयात आपल्या मुख्य विषयाकडे की देशातील बाजारामध्ये कापसाचा भाव कमी न होण्यासाठी कोणती तीन कारणं कारणीभूत असतील, म्हणजेच तीन घटक कोणते आहेत. त्यातला पहिला घटक आहे तो म्हणजे देशातील कापसाचा वापर. आता आपल्याला माहिती आहे की यंदा म्हणजे चालू हंगामामध्ये आत्तापर्यंत आणि विशेषतः सध्याच्या परिस्थितीमध्ये देशातील कापसाचा वापर चांगला होतो आहे. जिनिंग असेल, सुतगिरणी असेल किंवा कापड उद्योग असेल यांचा वापर म्हणजेच यांचा व्यवहार चांगल्या गतीनं सुरू आहे. आणि विशेष म्हणजे हे तीनही उद्योग सध्या मार्जिनमध्ये काम करतायत, म्हणजेच यांना काहीसा नफा होतोय, म्हणजे तोट्यात नाहीत. त्यामुळे कापसाला मागणी चांगली आहे. आपला दुसरा घटक म्हणजे दुसरं कारण आहे तो म्हणजेच शिल्लक कापूस, म्हणजेच शिल्लक कापसाचा स्टॉक. आता आपल्याला माहिती आहे की आत्तापर्यंत देशातील बाजारात चांगल्या प्रमाणात कापूस येऊन गेला. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे CCI नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार मागच्या आठवड्यापर्यंत देशातील बाजारात 261 लाख गाठी कापसाची आवक झाली होती. आता आपण जर 309 लाख गाठींचं उत्पादन गृहीत धरलं तर पुढच्या काळामध्ये जास्तीत जास्त 48 ते 49 लाख गाठी कापूस बाजारात येऊ शकतो. आपण जर शेतकऱ्यांचा विचार केला तर शेतकऱ्यांकडं आतापर्यंत केवळ 5 ते 10% कापूस शिल्लक असल्याचं सांगितलं जात आहे. आणि बाजारात होणाऱ्या कापूस आवकेवरून आपल्याला हे दिसून येतं. म्हणजेच थोडक्यात काय तर पुढच्या काळामध्ये देशातील बाजारात कापसाची आवक ही कमी कमी होत जाणार आहे. तिसरा घटक आहे तो म्हणजे निर्यातीचा. आता यंदाचा हंगाम सुरू झाल्यापासूनच काही उद्योगांनी, विशेषतः भारतातील उद्योगांच्या संस्थांनी यंदा देशाची कापूस निर्यात कमी होईल असं सांगितलं होतं, म्हणजेच अंदाज व्यक्त केला होता. पण दुसरीकडं यंदाचा हंगाम सुरू झाल्यापासून म्हणजेच सप्टेंबर महिन्यापासून जागतिक बाजारात सर्वाधिक स्वस्त कापूस हा भारताचा होता. आणि फेब्रुवारीमध्ये जेव्हा जागतिक बाजारामध्ये कापसाचे भाव वाढले तेव्हा भारताच्या कापसाला चांगली मागणी आली. फेब्रुवारीपर्यंत देशातील उद्योग निर्यातदार असं सांगत होते की भारत यंदा केवळ 12 लाख गाठी कापसाची निर्यात करेल. पण जसं फेब्रुवारीमध्ये निर्यात वाढली तसं निर्यातीचे आकडे देखील वाढत गेले. कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेनं नुकताच दिलेला अंदाज असा होता की भारत यंदा 22 लाख गाठींच्या दरम्यान कापूस निर्यात करेल. आपण जर आत्तापर्यंतच्या निर्यातीचा आकडा पाहिला तर भारतानं आत्तापर्यंत तब्बल 18 लाख गाठी कापूस निर्यात केला आहे, म्हणजे प्रत्यक्ष निर्यात झाली आहे. आणि 3 ते 4 लाख गाठींचे सौदे देखील पार पडले. म्हणजेच काय, प्रत्यक्ष निर्यात आणि निर्यातीचे सौदे आपण जर एकत्रित केले तर आत्तापर्यंत 21 ते 22 लाख गाठींची निर्यात किंवा निर्यातीचे सौदे पार पडलेले आहेत. आणि हा कापूस पुढच्या काही दिवसांमध्ये बाहेर देखील जाईल. म्हणजेच काय, तर आपण असं म्हणू शकतो की एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात 22 लाख गाठी कापूस निर्यात झालेला असेल. तसंच एप्रिल महिन्यात देखील निर्यातीला मागणी राहू शकते असा देखील अंदाज आहे. मग हा अंदाज काय हे आपण थोडं पुढं बघूयात. थोडक्यात काय तर हे जे तीन घटक आहे, देशातील कापसाचा वापर, देशातील कापसाचा शिल्लक स्टॉक आणि निर्यात, या तीन कारणांमुळे देशातील कापसाचे भाव कमी होणार नाहीत अशी शक्यता आहे. आता आंतरराष्ट्रीय बाजारात नेमके भाव का कमी झाले त्याच्याकडे आपण वळूयात. पण त्याआधी आपला जो काही महत्त्वाचा प्रश्न आहे की एप्रिल आणि मे महिन्यात कापसाचा बाजार कसा राहू शकतो ते आधी पाहूयात. तर एप्रिल आणि मे महिन्यामध्ये देखील कापसाला मागणी चांगली राहणार आहे. आणि विशेषतः देशातील जे उद्योग आहेत त्या उद्योगांची मागणी चांगली असेल. कारण यंदाच्या हंगामात म्हणजे हंगाम सुरू झाल्यापासून देशातील कापसाचे भाव कमी होते. जागतिक बाजारात सगळ्यात स्वस्त कापूस आपला होता. त्यामुळे पुढच्या काळात म्हणजेच चालू हंगामामध्ये कापसाचे भाव तेवढ्या प्रमाणात वाढणार नाहीत असा अंदाज गृहीत धरून उद्योगांनी कापसाची खरेदी केली नव्हती, म्हणजे स्टॉक करून ठेवला नव्हता. पण जसं निर्यातीसाठी मागणी वाढली, आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव वाढले तेव्हा उद्योगांनी देखील कापसाची खरेदी सुरू केली आहे. आज रोजी देखील देशातील उद्योगांना कापसाची गरज आहे.
पण एप्रिल आणि मे महिन्यात कापसाची सरासरी आवक ही कमी कमी होत जाणार आहे. आपण जर कालची आवक पाहिली, आजची आवक यायला संध्याकाळ होत असते, पण आपण जर कालची आवक पाहिली तर कालची आवक जवळपास 59,000 गाठींच्या दरम्यान होती. म्हणजेच दिवसेंदिवस कापसाची आवक ही कमी कमी होत जाते. एप्रिल आणि मे महिन्यात जेव्हा शेतकऱ्यांकडचा स्टॉक अगदी कमी होईल, त्या काळामधली बाजारातील आवक आणखी कमी होणार आहे. यामुळं उद्योगांना कापूस देखील कमी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळं एप्रिल आणि मे महिन्यात कापूस बाजाराला चांगला आधार मिळू शकतो. त्यातच जर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पुन्हा कापसाचे भाव वाढले तर एप्रिल आणि मे महिन्यात निर्यातीला देखील मागणी येऊ शकते याची दाट शक्यता आहे. हे दोन तीन घटक एप्रिल आणि मे महिन्यामध्ये कापसाचे भाव सुधारण्याला आधार देऊ शकतात असा अंदाज आहे. त्यामुळं एप्रिल महिन्यामध्ये कापसाचा सरासरी भाव आपल्याला 8,000 काहीसा वाढलेला दिसू शकतो. तसंच मे महिन्यापर्यंत कापसाचा भाव आपल्याला 8,500 पातळी दरम्यान पोहोचलेला दिसेल असा देखील अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. आता मुद्दा राहतो तो म्हणजे सरकारच्या धोरणाचा. परंतु सध्या आचारसंहिता असल्यामुळं आणि निवडणुका असल्यामुळं सरकार भाव वाढलेल्या काळामध्ये भाव कमी करून कापूस उत्पादकांची नाराजी ओढवून घेणार नाही याची शक्यता देखील व्यक्त केली जाते. म्हणजेच काय तर आचारसंहिता आणि निवडणुका पार पडेपर्यंत सरकार किमान कापूस बाजारात हस्तक्षेप करणार नाही याची दाट शक्यता आहे. आणि हा देखील घटक कापूस बाजाराला आधार देणारा ठरू शकतो. आणि विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात आज रोजी देखील कापसाचे भाव हे आपल्या भावापेक्षा जास्त दिसत आहेत. वायदे बाजार त्याला काहीसा अपवाद आहेत, कारण आपल्या वायदे बाजारामधले भाव हे काहीसे जास्त आहेत. आता वळूयात आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस भाव नेमके कशामुळे कमी झाले. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव कमी होण्याला काही कारणं आहेत. त्यामध्ये हेजर्स आणि सट्टेबाज हे प्रमुख घटक मानले जातात. त्यांनी त्यांच्या पोझिशन्स बदलल्यामुळं कापूस बाजारामध्ये करेक्शन आल्याचं सांगितलं जातं. तसंच वेगवेगळ्या कापूस उत्पादक देशांचे उत्पादन वापर आणि निर्यातीचे अंदाज सध्या काहीसे बदलले गेले, म्हणजे अंदाज वेगवेगळे आलेत. त्यामुळं जागतिक उत्पादन आणि वापराचे अंदाज देखील बदलताना दिसत आहेत. याचा आपल्याला कापूस बाजारावर परिणाम दिसून येतो आहे आणि यामुळंच आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस कमी झाला आहे, म्हणजेच नरमला आहे. आपण जर आज दुपारपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे म्हणजे इंटरकॉन्टिनेंटल एक्सचेंजवरचे वायदे पाहिले तर हे वायदे 87.45 प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. हा भाव होतो 16,100 प्रति क्विंटल, म्हणजेच हा भाव रोहीचा आहे. जर आपल्या देशातील जर आपण वायदे पाहिले तर आपल्या देशातील वायदे आज दुपारपर्यंत 61,800 दरम्यान होते. हा भाव होतो 17,300. म्हणजेच काय तर आज आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा आपल्या देशातील वायद्यांमध्ये कापसाचा भाव चांगला होता. वायद्यांमध्ये जरी आपल्या कापसाचा भाव जास्त असला तरी प्रत्यक्ष कापूस खरेदीमध्ये मात्र आपला कापूस आजही स्वस्त आहे. आपण जर कॉटलुक इंडेक्स पाहिला तर कालचा कॉटलुक इंडेक्स होता 94.10 प्रतिपाऊंडवर. आपल्या रुपयामध्ये आणि क्विंटलमध्ये हा भाव होतो 17,300. आणि जर आपल्या देशातल्या कापूस खंडीचे प्रत्यक्ष खरेदीचे भाव पाहिले तर हा भाव आहे 60,500. जर क्विंटलमध्ये हा भाव काढला तर हा येतो 17,000. म्हणजे आजही आपल्या देशातील कापूस आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा प्रत्यक्ष खरेदीमध्ये 300 स्वस्त आहे. हे होतं सध्या कापूस बाजारातलं गणित. तुम्हाला काही मुद्दा कळाला नसेल किंवा आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसंच रोज सायंकाळी 8 मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या ॲग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.